हॅलो हाय नमस्कार मंडळी मी नेहा तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे सहावारीची नऊवारी साडी कशी नेसायची चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला यासाठी मी घेतलेली आहे सुंदर अशी पैठणी ज्याचे काठ मोठे आहेत मोठ्या काटाची साडी घेतल्यामुळे आपली नऊवारी जास्त खुलून दिसते असं मला वाटतं म्हणूनच साडी निवडताना मोठ्या काटाची साडी चॉईस करा आपण रेग्युलर साडीप्रमाणेच साडी नेसायला सुरुवात करायची आहे या ठिकाणी तुम्हाला डाव्या हाताला एक ते दीड मीटर पर्यंतची साडी एक्स्ट्रा सोडायची आहे आणि मधोमध घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता लेफ्ट साइडला मी कशाप्रकारे साडी सोडलेली आहे ते उजव्या साईडला ही संपूर्ण साडी आपल्या दोन पायांच्या मधून आपण मागे घेणार आहे साडी मागे घेतल्यानंतर आपण ह्या साडीचा पदर करणार आहे रेग्युलर जसा पदर करतो तसाच तुमच्या पद्धतीने पदर करून घ्या आणि पिन आणि फिक्स करा अशा प्रकारे आपला पदर आता तयार आहे या पदराला आपण पाठीमागच्या बाजूला अशा प्रकारे पीन लावून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपला पदर हलणार नाही पदर लावून झाल्यानंतर जी एक्स्ट्रा साडी उरलेली आहे ती खेचून अशा पद्धतीने आपण ओढून घ्यायची आहे यामुळे पदर हलणार नाही ही, ही गाठ सोडून आपल्याला ती साडी डाव्या साईडला वाढवून घ्यायची आहे त्यानंतर डाव्या साईडचे जे आपल्या साडीचे टोक आहे ते दोन पायांच्या मधून आपण मागे घेणार आहोत आणि त्या टोकापासूनच आपण आपल्या कासुट्याच्या करायला घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्या रेग्युलर स्टाईलमध्ये आपण जशा निऱ्या करतो तशा घेऊन या पाठीमागच्या बाजूला आपण खोचून देणार आहोत या निऱ्या खोचल्यानंतर आपण पदराला लावलेली पिन ही कासुट्याच्या खाली निघून जाते आणि आपला कासुटा घट्ट करण्यासाठी पिनेच्या साह्याने आपण त्याला फिक्स करायचं आहे जेणेकरून आपला कासुटा सुटणार नाही जर तुम्हाला कुठेतरी आपले पाय वगैरे उघडे दिसतात असं वाटत असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारे आपली सहा वारीची नऊवारी नेसून तयार आहे छानपैकी आंबाडा हेअरस्टाईल आणि दागिने घालून तुम्ही ह्या तुमच्या नऊवारीच्या लुकला अजून खुलवू शकता अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता ही आपली साडी नेसून झालेली आहे घरी सहावारी भरपूर अवेलेबल असतात त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला नऊवारी नेसायचं मन होईल तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसू शकता यामध्येच मी एक तुम्हाला व्हेरिएशन दाखवणार आहे ते म्हणजे ब धोती स्टाईलनी साडी कशी नेसतात किंवा जी देवसेना पॅटर्न म्हणलं जातं ती साडी कशी नेसायची बाकी सर्व साडी ही आपल्या नऊवारी साडीप्रमाणेच नेसायची आहे फक्त आपल्याला आपण जो मागे कासुटा खोचलेला आहे तो फक्त आपण पुढे खोचला की आपली धोती स्टाईल साडी तयार आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी अतिशय सुंदर असे काट येतात त्याच्यामुळे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ही साडी नेसू शकता जी अतिशय सुंदर दिसते तुम्ही बघू शकता दागिने घातल्यानंतर हेअरस्टाईल करून पूर्ण कसं मस्त असं लुक आलेलं आहे नऊवारीच मंडळी कसा वाटला तुम्हाला हा आजचा माझ्या सहावारीतल्या नऊवारीचा लुक हे मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका तुम्ही ही नक्की ट्राय करा अगदी दोन मिनिटात ही साडी नेसून होते पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ आणि नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार